पाणी बघा एकदम पाचवी ऍक्च्युअली खाली गेली आता गर्मीमुळे, पण ते वरपर्यंत पाणी असतं आणि लोक इथे त्या पाण्यात उड्या मारतात. तिथपर्यंत तिकडून ना पाणी वाहतो खाली जातो त्या साईडला, तिकडेही भरपूर लोक पण ते डेंजर पॉइंट आहे ऍक्च्युअली. जय शिवराय. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीमध्ये, एस ए व्हिडिओज परिवारामध्ये. आणि मित्रांनो, असंच सपोर्ट करत राहा आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीला, एस ए व्हिडिओज परिवाराला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. आणि मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे, आजचा जो व्हिडिओ आहे, तो आहे फणसाड अभयारण्यामध्ये जो फणसाड धरण आहे त्याचा पहिला भाग मी अपलोड केलेला आहे. तो गावाकडून मी जेव्हा फणसाड अभयारण्यामध्ये गेलेलो त्या या फणसाड धरण बघायला, तर तिथपर्यंतचा व्हिडिओ आणि थोडासा धरणाचा परिसर दाखवलेला आहे भाग पहिल्यामध्ये. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पूर्ण धरण म्हणजे जो धरणाचा क्षेत्र आहे तो आपण बघणार आहोत. पूर्ण नाही, पण जितकं आपल्याला बघता येईल तेवढा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा गर्मीचा सीझन आहे म्हणून धरणाचा पाणी कमी झालेला आहे, पण पावसाळ्यात खूप धमाल असा वातावरण येतो. धरण जेव्हा ओव्हरफ्लो होतो तेव्हा एक वॉटरफॉल तयार होतो, तोही बघण्यासारखा दृश्य असतो पावसाळ्यात. आताही हिरवगार वातावरण आहे, पाणी थोडं कमी झालेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. तर चला मग फणसाड अभयारण्यामध्ये हा जो फणसाड धरण आहे त्याचा दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर आता मी उभा आहे फणसाड अभयारण्य, ह्याला पूर्ण फणसाड अभयारण्य बोलतात. बघा गावं, बघा किती सुंदर गाव आहेत, तिथून दिसत आहेत. वरती पावसाळी ढग आलेले आहेत. मेचा एंडिंग मे संपायला आलेला, मे महिना जून लागेल जाता काही दिवसात. आणि एकदम इथे आल्यावर थंड वाटतंय. आपला मित्र सुहास जाटवकर आपल्याबरोबर, नमस्कार, तो या गावचाच आहे. आणि इथे आल्यावर ना पावसाळ्यात फुल धमाल, एकदम फुल धमाल असतं. पाणी बघा एकदम पाचवी ऍक्च्युअली खाली गेली आता गर्मीमुळे, पण ते वरपर्यंत पाणी असतं आणि लोक इथे त्या पाण्यात उड्या मारतात. तिथपर्यंत तिकडून ना पाणी वाहतो खाली जातो त्या साईडला, तिकडेही भरपूर लोक पण ते डेंजर पॉईंट आहे ऍक्च्युअली. ती डेंजर पॉईंट आहे, तिथे गेलं नाही पाहिजे. तर आपण थोडंसं या ब्रिजवर जाऊया. हा ब्रिज आहे, चला. तर ब्रिजची माहिती सांगतो तुम्हाला काय ऍक्च्युअली हे आता हे आते ना. हा बोल. तर आपल्याला थोडीशी ह्या विहिरीबद्दल माहिती देणार आहेत सुहास. नमस्कार. मी काय म्हणतो, जसं हा धरण भरत जाईल पावसाळ्यात पाणी जसं चढत जाईल तशी ही विहीर आमची भरत जाते. ही जशी भरत जाणार तशी ही जी दारं आहेत ती दारं बंद होत जाणार. ओके. त्या दाराप्रमाणे ते पाणी येत जाणार. ओके. आता आपल्याकडे पाणी कमी आहे तर त्याच्या शेवटच्या दारापर्यंत गेले. अच्छा. जेव्हा आपल्याला खाली दार आहेत का? नाही नाही, या विहिरीलाच दार आहे. अच्छा, या विहिरीलाच दार आहे. या दारातून असं पाणी जातं ते पूर्ण पाईपात. अच्छा, पाईपलाईन आहे. नाही नाही, इकडे तो पाणी तिकडे चाललंय ना, म्हणजे पुढे पाईपलाईन असेलच ना. हे शुद्धीकरण होतं, हे पाणीला जात, हे पाणी जात पुढे जाऊन तिकडे शुद्धीकरण होऊन थोडं पुढे जातो, फिल्टर होऊन पुढे जातो. ओके ओके. नॅचरली फिल्टर होतं. नॅचरली. हा, हे असं म्हणजे हे जाऊन तिकडे फिल्टर करायची मशीन आहे बारीक आणि ते पाणी जातं. आणि मग सर्व गावाने जसं ही काजूवाडी, बैलवाडी, पुढे मांडला, मालुंगे, मालुंगे, सुरई, ह्या गावांना हे पाणी पुढे पाणी जातं. भरपूर गावांना पाणी. आज आजच्या मे आहे, मे मध्ये पाणी सर्व संपत. आमचंही धरणाचं संपतं राहत नाही तर ते संपलेलं आहे. संपत ऑलमोस्ट संपलेलं आहे. नाहीतर तुम्ही पाहाल ही सगळी तुंब भरलेलं असेल. हे सगळं हिरवं दिसतंय ना, ती पूर्ण नदी आहे. सर्व डोंगराचं पाणी आपण इकडे येतो. तर आपल्याबरोबर सर्वेश देखील आहे आणि सुहासनी चांगली माहिती दिलेली आहे पाण्या. आणि पाणी हा शुद्धीकरणचा म्हणजे नॅचरली शुद्धीकरण वरती ते फिल्टरही लागलेलं आहे का? छोटा फिल्टर, छोटे फिल्टर लावलं आहे. इथून पाणी जातं आतमध्ये आणि पुढे पाईपलाईनच्या माध्यमातून पुढे जातो, जेणेकरून तिथून फोर्स आणि कचरा हा तो बाजूला. नाही तर पाण्याला वास वगैरे, मध्ये पाण्याला वास वगैरे यायचा. आता वाटते पावडर वगैरे मारतात. नाही ना, कसं आहे मे एंडिंग आहे, सर्व प्राणी पाणी प्यायला येतात. अच्छा, त्यामुळे मारतात वगैरे. काही मारतात हे या साईडला सर्व. आणि कोणाची सुंदर असं हा वातावरण आहे. इकडे टुरिस्टच्या सर्व गाड्या लागतात खाली. हा, इकडे ह्या टुरिस्टच्या गाड्या लागतात. इकडे जर व्यवस्थित गाडी तुम्हाला काढता आली तुम्ही इकडे मस्त छान अशी हवा लागते. आम्ही तिकडून आलेलो तर लास्ट टोकापर्यंत जाऊन मग आपल्याला रिटर्न जायचं, कारण आपल्याला आता क्रिकेट खेळायला जायचं. साडेपाच झालेले, आपल्याकडे अर्धा तास आहे.
तर लगेच आपण तिथे तर आता आपण कसं आम्ही सिटीमध्ये राहतो त्यामुळे असं वातावरण जेव्हा आपण बघतो बघा तिथे पूर्ण हे जी झाड आहेत नारळाची बाग आहे सुपारीची बाग आहे तिकडूनच आलो आपण आता असं वरच्या पूर्ण नारळी सुपारीची बाग आहे बघा हिरवगार वाटतंय केळीची बाग आहे तिथे केळीची बाग तयार होते म्हणजे किती एकदम सुंदर एकदम नॅचरल वातावरण आहे नैसर्गिक वातावरण आणि ह्याच्यात राहायला म्हणजे लास्ट टोकापर्यंत जाऊन मग आपण रिटर्न जाऊया कारण आपल्याला आता लगेच जायचं आहे. मला दाखवतो याची खोली बघा किती आहे बापरे आणि तो पाणी वरपर्यंत असतं पूर्ण आणि कळत नाही काय इथे अर्धवट पाणी लागलेलं असतं ऑलमोस्ट आणि वरती पातळी वरपर्यंत असते ते सिमेंटची तुम्हाला लाईन दिसते बघा पुढे त्याच्यावरून पाणी फ्लो होऊन खाली खालच्या साईडला जातो म्हणजे किती प्रेशर असतो तिथून असा पुरा फ्लो होऊन येतो पाणी आणि आतमध्ये तिथे खाली जातो तिकडे नदी आहे त्या नदीत वाहून समुद्रात त्याच्या वेळी लोक पोहत असतात पोहण्याचा आनंद घेत असतात. इथून हा बघा हा जो बांध इथे पाणी पूर्ण वाहत असतं आणि लोक ह्याच्यात ह्याच्यात एन्जॉय करतात. हा बी खूप डीप आहे असं वाटतं वरून बघा डीप आहे ते आणि पाणी नुसतं वाहत असतं पावसाळ्यात. अरण्याचा जो धरण आहे पाण्याचा तो मी पावसातही तुम्हाला दाखवणार आहे आणि पाणी कसं वाहतं आणि त्याचा आवाज येतो आणि कंटिन्यूस लोक तिथे जातात आणि किती जण म्हणजे दगावत वाहून जातात ते एक दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे कारण एक्साइटमेंट आणि काय काय जण दारू वगैरे पिऊन येतात ते रॉंग असतं चुकीचं आहे. वाघ बी किती नाहीत अरे डीप आहे आपण भरपूर मग खूप डीप आहे इतना उड्या मारतात लोक मग बघा इथे पूर्ण सुकलंय इथून येतो आणि वाहत सरळ खाली हे बघा किती डीप आहे ह्याची खोली बघा किती आहे आणि ह्याच्या खाली उभं राहतात आणि आंघोळी करतात म्हणजे खूप रिस्की असं आहे उतरूया इथून फणसाड धरण. आता मी उभा आहे फणसाड अभयारण्यामध्ये आणि तिथे हा फणसाड धरण आहे आणि जसं मी बोललो या धरणातून भरपूर गावात पाणी जातं आणि हा पाण्याचा फ्लो तिकडून येतो पावसाळ्यात. आता तर पूर्ण ड्राय आहे गर्मी मे एंडिंगला ड्राय होऊन जातो पूर्ण आणि या पाण्याचा फ्लो कम्प्लिटली असा येतो आणि इथून असा खाली जातो बघा किती आणि फुल फ्लो असतो पाण्याला पाण्याचा फ्लो असा येऊन पूर्ण डीप हे बघा खाली वाहत जातं एकदम पूर्ण खाली वाहत वाहत जातं आणि किती जण असे सरकून खाली वाहून जातात खूप रिस्की आहे आणि ॲक्च्युली दारू पिऊन इथे येऊच नाही पण आता काय बोलणार काय काय लोकांचं खूप सुंदर वातावरण आहे. तर आता आपण जाऊया परत इथे फुल पाणी भरलेलं असतं आणि लोकं ह्याच्यात पोहत असतात डीप असतं पण ॲक्च्युली वाटतं एकदम हे आता काय वाटत नाही पण जेव्हा पाणी असतं तेव्हा तर इथे बघा कसा हा फ्लोअर आता तर पाणी नाही पण जेव्हा पाणी असतं तेव्हा पाण्याला फोर्सही असतो त्यामुळे या पाण्याला फोर्स असतो हा एवढा एरिया ना हा त्या लेवलनी भरलेला असतो त्या लेवलनी पुढे असतो त्याला फोर्स नसतो फोर्स हे दगड सोडलीत ना तुम्ही फोर्स निर्माण होतो तो फोर्स निर्माण होतो पुढे जातो पुढे जातो. माझ्या सर्व पर्यटन मित्रांना सर्वांना नम्र विनंती तुम्ही या फणसाड धरणात पण असं कधी करू नका. आज तुम्ही ह्या सुक्या याच्यावर बघा किती काचा पडल्यात तुम्ही दारू पिता बसा मजा करता करा हो ना असं नाही पण ह्या काचा उद्या तुमच्याच लागणार आहे तुम्हालाच लागणार आहे तुम्ही इथूनच उड्या मारणार आणि तुमच्याच बाहेर लागणार उद्या घरी जाऊन तुम्हीच बघणार बरोबर. आज जे करणार आहात ते फक्त तुम्हालाच सांभाळून करा जे काय करायचं आनंद घ्या निसर्गाचा आनंद घ्या. इथे भरपूर अशा काचा पडलेल्या आहेत काचा जाणार नाही दारूच्या बाटल्याच्या काचा आहेत बापरे लय डेंजर आहे हे पाहायला लागण्यासारखे आहे. आताच आत्ता माझ्या मते आत्ताच हल्लीच इथे बसून पिऊन फोडलेल्या आहेत त्या समजलाच काय कारण सुका आहे ना इथे पियाला बसले असते. तसं आम्ही एक राऊंड मारलेला आहे त्या लास्ट पॉईंटपर्यंत गेलो जिथे पाणी खाली उतरतं आणि आम्ही इकडून आलो आहे या दिशेने तर आता त्या दिशेने जाऊ. हे सर्वेश मस्करी करू नको यार काहीतरी वेगळं करायच्या चक्करमध्ये नीरज चोपडाच्या ऍडवर नीरज चोपडा ज्यांनी गोल्ड मेडल ऑलिम्पिकमध्ये त्याला भेटलेलं आणि बघा खूप सुंदर दृश्य आहे तलावाचं
मित्रांनो हळूहळू आता आपण बाहेरच्या दिशेने जाऊया। तर मला इकडची वीडियो बनवायची होती, खूप दिवसापासून मी इथे यायचा प्रयत्न करत होतो। मी 3 ते 4 वर्षापूर्वी इथे आलेलो, ते मी पावसाळ्याच्या टायमाला आलेलो, तेव्हा तर फुल धमाल होती। पण आता ह्या टायमाला मी फर्स्ट टाइम आलो, गर्मीच्या टायमाला इथे। ह्या टायमाला मी कधीच आलो नव्हतो आणि आत्ता बघून मी पाण्याची पातळी मी खूप हैरान झालो की जेव्हा पाऊस असतो तेव्हा लोक याच्यातून पोहतात, एवढा डीप आत्ता कळतं की किती हे डीप आहे ते। आणि जे पोहणारे आहेत सुहास धाटवकर हे स्वतः हैरान झालेले आहेत की हे एवढं डीप आहे ते पोहायचे आहे, यातून तिथपर्यंत जायचे ना इकडून तिकडे गावची मुलं। आता गावच्या मुलांना पोहण्याची प्रॅक्टिस असते आणि ज्यालाही पोहण्याची पोहता येतं ते पोहू शकतात, कारण हा पाणी स्टेबल असतं ना, स्थिर असतं। पावसाळ्यात जास्त असं वातावरण आहे। आता आम्हाला परत जायचं आहे आणि त्याच रस्त्यातून जायचं आहे, खडकाळ रस्ते, आणि आपल्याला लवकर जायचं कारण सूर्यास्त होईल बघा। आणि क्रिकेट हा मला ग्राउंड जो आहे क्रिकेटचा ग्राउंड खेचत आहे, मस्त असे मी फोटो काढलेले आहेत ग्राउंडवर। आणि आता चाललेलो क्रिकेट खेळायला, भरपूर वेळ झाला आहे आमच्याकडे, आता फक्त 15 ते 20 मिनटात तिथे आणि 20 मिनटात आम्ही पोहोचू। आणि खूप सुंदर असा हा दृश्य आहे, डोळ्यांना दगड पोहोचत नाही बघा, ठंडक देणार बघा, दगड मारलेला दगड पोहोचत नाही, एकदम थंड वातावरण आहे। ओहो पक्ष्यांचा आवाज बघा ना, झाड आहे, मस्त झाड दिसत आहे। आम्ही त्या दिशेने आलो, गाडी वर पार्क केले ना थोडस, ये लगेच पाय पडून ना 2 मिनिटात, ये लवकर लगेच इकडून छोटीशी ट्रॅकिंग झालेली आहे। आणि इकडे देऊळ आहे, कुठच्या देवाचं देऊळ आम्हाला माहिती नाही, फर्स्ट टाइम आलो। हा हा अच्छा, तो बोलतो इथे भूत असतात त्यामुळे हा देऊळ बांधलेलं आहे। असू दे, सगळ्यांचं आपलं आपलं साम्राज्य आहे, भूतांचंही आपलं साम्राज्य आहे, आपला साम्राज्य आहे। आपण पाया पडूया आणि पुढे जाऊया। असा देऊळ आहे, जय गणपती बाप्पा, बाप्पाचं देऊळ आहे, गणपती बाप्पाचं सर्विस देखील आहे आपल्याबरोबर, गणपती बाप्पा मोरिया, गणपती बाप्पाचं देऊळ आहे। धरणाच्या जवळ फणसाड धरण आहे, त्याच्याजवळ बाप्पांचं देऊळ आहे, गणपती बाप्पा मोरिया मोरिया। चला बघा, आणि हा बाप्पांचं देऊळ आहे, चला सर्वेशनी दर्शन घेतलेलं आता आम्ही। मित्रांनो मस्त असा फणसाड धरणाचा फेरफटका झालेला आहे आणि आता बाप्पाची दर्शन झालेले आहेत, बाजूला मंदिर आहे। आता चाललो गावात, क्रिकेट खेळायची वेळ झालेली आहे। बघून आलो रस्त्यांची कंडिशन बघा, आता इथे थोडासा सिमेंट रोड जायचं, वरती जायचं वरच्या साईडला, तिथे जायचं तर असा हा पूर्ण डोंगराळ भागात जंगलात गाव आहे, बोरली ग्रामस्थ मंडळ आणि आपले रक्षक आहेत गावचे, त्यामुळे बघा मस्त नजारा आहे, समोर महाराजाची बाग दिसते। मित्रांनो गावाचं नाव आहे बैलवाडीच्या पुढे थोडंसं पुढे हा धरण आहे। आलात कधी मुरुडला काठी ब्रिजवर तर नक्की बातमध्ये या, आणि आलात तर पावसाळ्याच्या दिवशी या, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवशी द्या, जुलै ऑगस्टमध्ये एवढ्या प्रकारे परिस्थिती असते, कधी ॲक्सिडेंट ढगफुटी आजकाल व्हायला लागले अलिबागमध्ये, पहिली ढगफुटी व्हायची नाही, ह्या गेल्या वर्षी तर 2 वेळा झाली, 1 जूनमध्ये झाली तेव्हा नांदगाव अख्खा पाण्यात होता 1 दिवस, त्याच्यानंतर झाली ती गणपतीच्या अगोदर बोरली, एवढा पाऊस पडला रात्री 2 तासात तर पूर्ण गाव उडून भरलेलं पूर आलेली, असं बऱ्याची वाडी वरून दिसली आपल्याला, वरून दिसली आहे आपण, वरून ही वाडी बघितली, ही वाडी वरून बघितली आपण। आणि मस्त अशी बैलांची जोडी छकडी, कुठे ट्रेनिंगला झालं की काय? अरे तो आहे कौशल कौशल। मित्रांनो गोयगर फाटा आहे, आपण
बोरली होऊन मग आपण आपल्या गावात जाणार आहोत. किती नदी आणि पावसाळ्यात हिजाही पूर्ण भयानक रूप असतो. खूप आता इथे वरती भरून जात ना. वरती आहे, वरतीची सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात पुलाला पाणी लागतं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही फणसाड अभयारण्यमध्ये फणसाड धरण आहे हा बघितला आहे आणि अशा करता हा व्हिडिओ तुम्हाला फणसाड धरणाचा आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला एस ए व्हिडिओज परिवाराला सपोर्ट करा. आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीला सबस्क्राईब करा, बॅल आयकॉन दाबा. तर माझं नाव आहे सतीश, अशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.